ठाणे तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये शेवटच्या क्षणांपर्यंत प्रचार करण्यात उमेदवारांनी कुठलीही कसर सोडली नाही. नातेसंबंध तसेच मतदारांबरोबर असलेले आपले व्यक्तिगत संबंध यावर आधारित उमेदवारांकडून निवडणुकांचे ठोकताळे लावले जात होते. उद्या उमेदवारांसाठी अंतिम परीक्षेचा दिवस असून उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. पारनेर तालुक्यात साधारण 80 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांच्या प्रचाराचा काल शेवटचा दिवस होता. साम दाम दंड भेदाचा वापर करत आणि वेगवेगळ्या युक्त्या वापरत गावोगावच्या उमेदवारांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रचार केला, त्यामुळे निवडणुकीमध्ये रंगत आली. अनेक हॉटेलांवर जेवणावळी रंगल्या होत्या. व्यसनी लोकांनी या कालखंडात वाहत्या गंगेत हात धुवून घेतले खरे, पण आता जवळ आलेल्या अंतिम घटिकेला हे व्यसनी लोक कोणाला मतदान करतात यामुळे संबंधित उमेदवारांचा मात्र काजाचा ठोका चुकला आहे. कारण व्यसनी लोक सकाळी एका पॅनल कडून प्रचार करत असत तर सायंकाळी दुसऱ्या पॅनल कडून जात असत. उमेदवारांकडून बऱ्याच नवीन मुलांना जबरदस्तीने जेवायला घेऊन जात त्यांना दारू बाजली जात असल्याचे चित्र होते. तालुक्यात अनेक ठिकाणी अवैधरित्या दारूच्या पार्ट्या रंगल्या, पण तालुक्याच्या पोलीस यंत्रणेला त्यांचा थांबपत्ताही लागला नाही. निवडणूक प्रचार कालखंडामध्ये अवैध देशी विदेशी हातभट्टीवरील दारूचा महापूर आला. तालुक्याचे पोलीस प्रशासन मात्र सुस्त अवस्थेत होते. पोलिसांनी या गोष्टींकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला होता अशी चर्चा तालुक्यात आहे. कारण तालुक्यातील पोलीस हप्तेखोरीला खतपाणी घालत आहेत. निवडणुकीत उमेदवारी करणाऱ्या अनेक धनाढ्य असणाऱ्या उमेदवारांशी पोलिसांचे घरगुती संबंध होते, त्यामुळे अशा उमेदवारांकडे पोलिसांकडून जाणीवपूर्वक कानाडोळा करण्यात आला. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.